राजमाता जिजाऊ सिंदखेडराजा मतदारसंघामध्ये आणि सिंदखेडराजा शहरामध्ये आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती गायत्री शिंगणे रस्त्यावर उतरले आहेत, आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारू आपण नेमकं आज काय प्रश्न घेऊन तुम्ही आज सिंदखेडराजा मतदारसंघामधले आज मोर्चा काढला. सगळ्यात मेन मुद्दा आपला होता शेतकरी. त्याच्यानंतर बरेच मुद्दे आपण याच्यात मांडलेले होते, शेतकरी म्हणा, रस्ते म्हणा, त्याच्यानंतर शिक्षण आपण जे म्हणतो ना, तर MIDCचे मुद्दे होते, त्याच्यानंतर सुतगिरणी जी बंद झालेली आहे, साखर कारखाना जो बंद पडला आहे, असे बरेच प्रश्न आपण मांडलेले होते. त्यासाठी आपण आज मोर्चा काढलेला होता. या मोर्चादरम्यान असं दिसून आलं चित्र की एखादं आज 25 वर्षापासून डॉक्टर राजेंद्र शिंगणे जे तुमचे काका आहेत ते मतदारसंघामध्ये आमदार आहेत सातत्यानं. सिंदखेडराजाचा विकास झालाच नाही असं वाटतं की तुम्हाला? नाही, असं नाही म्हणू शकत की विकास झालाच नाही. 50-60% विकास आपण बोलू शकतो, पण आमचं असं म्हणणं होतं की ज्या गोष्टी माझ्या आजोबांनी त्या काळात चालू केल्या होत्या, आता सुतगिरणी का साखर कारखाना, हे बंद पडायला नव्हतं पाहिजे. कारण की ते बंद पडून लोकांचा रोजगार, ही गोष्ट बंद झालेली आपल्या तालुक्यात. शेतकऱ्यांचे प्रश्न जे अद्यापर्यंत सुटलेले नाहीत, बरेच शेतकऱ्यांचे आजही पीक विमा मिळाला नाही, पीक कर्ज मिळालेलं नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आजपर्यंत डॉक्टर राजेंद्र शिंगणे जे आमदार आहेत विद्यमान, त्यांच्याकडे बरेच खाती येऊन गेली, अगोदर कॅबिनेट मंत्री होते, ते अद्यापर्यंत झालं नाही असं वाटतं. पीक विम्याच्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर मागच्या आठवड्यात पण आम्ही आंदोलन केलं होतं देळगाव राजाला, तेव्हा पण आम्ही तहसीलमध्ये जाऊन त्यांना बोललो होतो, तेव्हा पण ते बोलले होते की पीक विमाचं आमचं चालू आहे आणि 100% म्हणे आम्ही लोकांना जे आहेत पीक विमाचे पैसे दिलेले, पण असं कोणाच्या खात्यांमध्ये पैसे गेलेले नाही. प्रत्येक एक गावामधले बघितलं तर फक्त 2 का 3 घरांना पीक विम्याचे पैसे भेटलेले आहेत, सरसकट तर कोणाला भेटलेले नाही आहेत. आणि राहिला साहेबांचा प्रश्न, तर तेवढा तर मला काही असं बोलता येणार नाही आणि मला माहीत पण नाही आहे की त्यांनी याच्यात डोकं घातलं आहे का नाही, पण मला असं वाटतं की स्थानिक आमदार म्हणून त्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे. कारण की शेतकरी दुखवला म्हणजे तुम्हाला माहीत आहे मग काय होतं, आणि बिचाऱ्यांचं नुकसान होतंच आहे. आता काय काही ठिकाणी गारपीट झालं होतं, गारपीट होऊन 6 महिने झालेत, तरीही अजून त्यांच्या खात्यांमध्ये पैसे आलेले नाही आहेत. त्याच्यानंतर आम्ही तहसीलवाल्यांना कंप्लेंट केलं, ते सगळं केलं, ते म्हणतात की 16 कोटी रुपये आपल्या जिल्ह्याला आले. 16 कोटी रुपये जर जिल्ह्याला आले तर ते पैसा गेला कुठे? शेतकऱ्यांना भेटला नाही, मग त्या पैशांचा उपयोग गेला कुठे? हा मेन मुद्दा पण मी आज तहसील साहेबांसमोर पण मांडला होता. आता हे पुढची आता येणारी विधानसभा आहे बुलढाणा, आता हे विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, नेमकं विधानसभेच्या समोर आता तुम्ही या रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांचे प्रश्न असतात, जनसामान्यांचे प्रश्न घेऊन उभे, म्हणजे तुम्हाला पुढच्या विधानसभेमध्ये संधी आहे का? माझं काम चालू आहे. माझं काम तसं बघायला गेलं तर 2019 पासून जसं साहेब निवडून आले, साहेब निवडून आल्यानंतर मी पण तेवढी सक्रिय झाली होती सिंदखेडराजामध्ये, हळूहळू काम केलं, तेव्हा मी सोशल वर्क करत होती जास्त. सोशल वर्क नंतर मग हळूहळू काम चालू केल्यानंतर कोविडचा काळ आला. कोविडच्या काळामध्ये थोडं स्टॉप केलं, पण कोविडच्या काळामध्ये पण असं बुलढाणा जिल्ह्यातलं एक कोविड सेंटर नव्हतं की मी सोडलं. मी स्वतःहून पर्सनली जाऊन सगळ्या कोविड सेंटरलासुद्धा व्हिजिट केली, जेवढं आमच्याकडनं आता धान्य वाटप वगैरे झालं होतं, गोरगरिबांना पण आम्ही त्या काळात खूप मदत केली. त्याच्यानंतर आत्ता 7-8 महिन्यापासून मी जास्त ॲक्टिव्ह झालेली आहे, आणि पवारसाहेबांनी जर संधी दिली तर 100% त्याच्यावर उभं राहणारच. म्हणजे या मतदारसंघामध्ये जसं पवारसाहेबांच्या घरामध्ये झालं काका विरुद्ध, तसं काका विरुद्ध पुतणी असा संघर्ष होणे शक्यता होऊ शकतो? होऊ पण शकतं. आता त्यांनी साहेबांनी जर माघार घेतली तर खूपच छान, माघार घेऊन मला सपोर्ट केला, माझी तर हीच जास्त इच्छा आहे. पण शेवटी जर नाही पण घेतली, त्यांना जर पवार अजितदादांनी पण जर खूप फोर्स केला आणि उभं राहिलं, पण माझं तर ठरलेलं आहे की मी तर उभी राहणारच, काही कोणत्याही परिस्थितीत मी तर माघार नाही घेणार. कारण की आमचेही काही स्वप्न आहेत, आम्हालाही पूर्ण करायचे आहेत. वरतून माझ्या आजोबांनी ज्या गोष्टी त्या काळात सुरू केल्या होत्या, त्या परत जोराने मला त्या गोष्टी सुरू करायच्या. तर हे आपल्या सोबत होत्या गायत्री शिंगणे, ज्या काकाविरुद्ध आता त्यांनी रणशंख फुकलेलं आहे आणि विधानसभेमध्ये येणार आहे त्यास नक्की उभं राहणार असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरामन सुनील मोरेसा, मी संजय जाधव, साम TV सिंदखेडराजा, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.